नमस्कार, मी डॉक्टर राजश्री कटके, स्त्रीरोग तज्ज्ञ, अधीक्षक कामावाल ब्लेस रुग्णालय मुंबई. तर मी तुम्हाला आज एका फार म्हणजे चांगल्या विषयाकडे नेऊ इच्छिते की आपली मासिक पाळी लवकर वयामध्ये बंद होणं. तर मासिक पाळी बंद होणं याला आम्ही मेनोपॉज म्हणतो. तर जनरली मेनोपॉजचं जे वय असतं तर ते आपण 50 ते 55 काळामध्ये पाहतो. तर आता जर बघितलं तर आजकाल बऱ्याच वेळेस फार कमी वयामध्ये पण मासिक पाळी जाते. आणि जर समजा म्हणजे रुटीनली जर बघितलं, जर समजा ती 40 वर्षाच्या अलीकडे किंवा 45च्या अलीकडे जर गेली तर त्याला आम्ही प्रीमॅच्युअर मेनोपॉज असं म्हणतो. आणि ती गोष्ट फारशी चांगली नाही आहे, कारण प्रीमॅच्युअर मेनोपॉजमध्ये की ते हार्मोन्स कमी असल्यामुळे त्यांचे जे बोन्स आहेत तर ते हाडं ठिसूळ होतात, त्याच्यानंतर कार्डियकचे प्रॉब्लेम जास्त होतात. तर त्यामुळे मला असं वाटतं की जर समजा पाळी जर समजा लवकर गेली असेल तर त्याच्यामध्ये आपण हार्मोनच्या टेस्ट केल्या पाहिजेत आणि योग्य ती ट्रीटमेंट घेतली पाहिजे, ही पहिली गोष्ट. जर नैसर्गिकरित्या पाळी जर लवकर गेली तर दुसरं, जर समजा ऑपरेशन्स केल्यानंतर जर समजा पाळी गेली असेल तर बऱ्याच वेळेस असं होतं की ज्या ओव्हरीज आहेत तर त्या ओव्हरीज ह्या ठेवल्या पाहिजेत, कारण त्या ठेवल्या तर बॉडीमध्ये हार्मोन्स जातात आणि त्या हार्मोन्समुळे त्याचे जे बेनिफिट्स होतात तर ते आपल्याला मिळतात. आणि तिसरी गोष्ट, जर समजा दुर्दैवाने कोणाने कोणी जर कॅन्सरचं ट्रीटमेंट करत असेल, कॅन्सरच्या ऑपरेशनमुळे असेल, रेडिओथेरपीमुळे असेल किंवा कॅन्सरच्या ड्रग्समुळे, याच्यामुळे जर समजा लवकर पाळी गेली असेल तर निश्चितच तशी तज्ज्ञाकडे जाऊन आपण ट्रीटमेंट करून घेणं फार गरजेचं आहे. आज जर विचार केला तर स्त्रियांच्या संतुलित आरोग्यासाठी आणि त्यांना आजार होऊ नयेत यासाठी ह्या पाळीचं महत्व अनन्यसाधारण आहे. कारण ही पाळी चालू असताना मासिक पाळीमध्ये जे हार्मोन्सचे बदल होतात, ज्याच्यामध्ये इस्ट्रोजन आहे, प्रोजेस्टेरॉन आहेत, तर ही सगळी हार्मोन्स अतिशय महत्वाची आहेत की ज्याच्यामुळे आपली हाडं स्ट्रॉंग राहतात. आपल्याला हार्ट अटॅकचं जर प्रमाण बघितलं तर स्त्रियांमध्ये पाणी असतानाचं ते खूप कमी आहे, पण एकदा पाणी गेल्यानंतर ते स्त्रियांमध्ये ते वाढत जातं. तर त्यामुळे ह्यामध्ये जर प्रीमॅच्युअर मेनोपॉज आला असेल तर निश्चितच आपण डॉक्टरांकडे जाऊन इन्व्हेस्टिगेट करा आणि तशी ट्रीटमेंट घ्यावा असं मला वाटतं.